गोंदिया जिल्ह्यात एकीकडे रुग्णालयामधील प्रसूतीचे प्रमाण 99.97% नेण्यात आरोग्य विभागाला यश आले असले तरी बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले नसल्याचा प्रकार गोंदिया समोर आला आहे. कुपोषणासह इतर कारणांनी गोंदिया जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात 10 महिन्यात 206 अर्भक तर 4 वर्षात 254 अशा 451 बालकांचा मृत्यू झाला आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2022 एप्रिल ते जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात 14,302 मातांची प्रसूती झाली. यातील 14,316 मातांची म्हणजेच 99% प्रसूती आरोग्य संस्थेत करण्यात आली तर केवळ 4 महिलांची प्रसूती घरी झाली आहे. एकूण प्रसूतीपैकी 4,084 उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रात तर 9,850 प्रसूती बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय तिरुडा येथे 317 प्रसूती करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील महिलांची सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी शासनाने महिला आरोग्य संस्थेच्या प्रसूती करावी असा आग्रह धरला. एकूण प्रसूतीपैकी 4,000 प्रसूती 84 उपकेंद्र तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात तर 9,850 प्रसूती बाई गंगाबाई शास्त्रीय रुग्णालयात तसेच तिरडा उपजिल्हा रुग्णालयात 317 प्रसूती करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील महिलांची सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी शासनाने महिला आरोग्य संस्थेत प्रसूती करावी असा आग्रह धरला. त्याचा परिणाम गोंदियासारख्या नक्षलग्रस्त व आदिवासी भागात महिला प्रसूतीसाठी रुग्णालयामध्ये दाखल होतात त्यामुळे महिलांची घरी प्रसूती होण्याचे प्रमाण 1% नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र आरोग्य संस्थेत दाखल होऊनही बालमृत्यू थांबवण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे. मागील 10 महिन्यात 0 ते 1 वर्ष वयोगटातील 206 अर्भके दगावले आहेत. 0 ते 5 वर्ष वयोगटातील 245 बालकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक प्रसूती ही आरोग्य संस्थेत होत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. तर राज्याचा अभ्रक मृत्यू दर हा दर 19% आहे. यात गोंदियाची परिस्थिती पाहता गोंदियाचा अभ्रक मृत्यू दर हा 14.44% आहे. जीवी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी. जीबी न्यूज गोंदिया.